मागच्या वर्षी कपाशीवरती बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 60% कपाशीचं उत्पादन कमी झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून विशेष उपाययोजना करण्याची घोषणा यावेळी राज्य सरकारनं केली होती. मात्र येरे माझ्या मागल्या असाच अनुभव सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना येतोय. यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार नाही अशानं शेतकऱ्यांनी कपाशी लावली आहे. मात्र जुलै महिन्यातच बोंडअळीचा त्यांच्या कपाशीवर प्रादुर्भाव झालाय. परभणी जिल्ह्यामधला सेलू, पुणा, सोनापेठ आणि इतर तालुक्यांमध्ये या कपाशीच्या फुलात आळ्या आढळत आहेत. परभणी जिल्ह्यातील हे कृषी विभागाचं पथक महादेव राऊत आणि अशोक राऊत या शेतकऱ्यांच्या कपाशीची पाहणी करण्यासाठी आलं होतं. त्याचं कारण म्हणजे राऊत यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय. परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या पार्श्वभूमीवर शेतकरी जागृत झाले आहेत. महादेव राऊत यांच्याकडे 3.5 एकर जमीन असून 2.25 एकरवर त्यांनी यंदा कपाशीची लागवड केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राऊत यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. तो यंदा जुलै महिन्यातच दिसून आला आहे. या वर्षी माझा जे निंदणीचा खुरपणी आपलं खत फवारणी याचा जर खर्च पाहिलेला तर आज 15-16 हजार रुपयापासून आज घडल्याच माझा इतका खर्च झालेला आहे. आणि ह्या खर्चाचं आज इथून पाहिलं तर माझं यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठं नुकसान होणार आहे. महादेव यांच्याप्रमाणे अशोक राऊत यांची ही अवस्था झाली आहे. गेल्या वर्षी त्यांनी 10 एकरावर कपाशीची लागवड केली होती. मात्र बोंडअळीनं ते पीक फस्त केलं. यंदाही त्यांनी 10 ते 11 एकरवर कपाशीची लागवड केली आहे. मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते हवालदिल झालेत. गेल्या वर्षी सरकारनं बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. मात्र ती मदत खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे का हे तुम्हीच पहा. गेल्या वर्षी 10 एकर कापसामध्ये 50 ते 60% माझं आर्थिक नुकसान झालं. तरी बोंडअळीमुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षी शासनाने मदत जाहीर केली ती देखील आणखीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. शासन निश्चित आश्वासन देत आहे. गेल्या वर्षी झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावाची लक्षणं ओळखण्याचं प्रशिक्षण कृषी विभागानं दिलं होतं. त्याचा फायदा यंदा शेतकऱ्यांना झाल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तसंच बोंडअळीवर उपायही सुचवला आहे. आम्हाला इथं प्लॉटवर सेंद्रिय बोंडअळीचे काही आढळून आले आळ्या. त्या आळ्या ओळखण्यासाठी इथं अगोदर सर्व शेतकऱ्यांनी मास्टरपिंग करण्याचं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकरी 8 ते 10 फेरोमेन ट्रॅप म्हणजे कामगंध सापळे लावणे गरजेचं आहे. सोबतच उपाययोजना म्हणून 5% निंबोळी अर्कची फवारणी करणे गरजेचे आहे. बोंडअळीचा बंदोबस्त करण्यासाठी विविध उपाय करण्याचं आश्वासन गेल्या वर्षी राज्य सरकारच्या कृषी विभागानं दिलं होतं. मात्र त्या दिशेनं कोणतीच पावलं उचलण्यात आल्याचं दिसत नाही. कारण यंदाही कपाशीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाला सुरुवात झालीय. आगामी काळात कृषी विभाग असाच सुस्त राहिल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी.